गुड मॉर्निंग चिल्ड्रंस, वेलकम इन अवर काकाज इंग्लिश एंड सेमी इंग्लिश स्कूल लातूर। टुडे वी विल लर्न इंग्लिश सब्जेक्ट फॉर द क्लास फर्स्ट स्टैंडर्ड एंड अवर लेसन नेम इज यूनिट वन इन दैट 1.7 माय नेम। ओके, अवर लेसन नेम इज माय नेम। व्हाट इज मीन बाय माय नेम? यू नो युअर नेम, यू हैव नेम। तुम्हाला नाव आहे का? आहे। आणि ते तुम्हाला माहित आहे का? आहे, यू नो व्हेरी वेल। ओके, तर आज आपण इंग्रजीमध्ये नाव विचारणे आणि विचारल्यानंतर सांगणे हे कशा पद्धतीने करायचं हे आज आपण या पाठामध्ये पाहणार आहोत। व्हॉट इज मीन बाय माय नेम? माय नेम मीन्स माझे नाव। माय मीन्स माझे अँड नेम मीन्स नाव, माझे नाव। तर आज आपण माझे नाव म्हणजे आपलं स्वतःचं नाव सांगण्यासाठी शिकणार आहोत। देन लिसन केअरफुली एव्हरी वन। ओके, इन अवर टेक्स्ट बुक ऑन द पेज नंबर 12 देर इज अ लेसन 1.7 माय नेम। ओके, लुक इन युअर टेक्स्ट बुक, लिसन टू मी केअरफुली अँड आन्सर। लेट अस सी, वी सी हार्ड वर्ड। ओके, वर्ड्स मीन्स, यू नो चिल्ड्रन्स, वर्ड्स मीन्स शब्दार्थ। यू नो व्हेरी वेल, वर्ड्स मीन्स शब्दार्थ। हाउ वी राईट? वी राईट लाईक दॅट। स्पेलिंग, उच्चार अँड अर्थ। द वर्ड स्पेलिंग, देअर प्रोनाउन्सिएशन अँड देअर मीनिंग। ओके, देन केअरफुली, वॉट इज मीन बाय केअरफुली? दिस इज अ लाँग वर्ड, केअरफुली, सी ए आर ई एफ यू डबल एल वाय, लाईक दॅट यू विल रिसाइट इट, केअरफुली, सी ए आर ई एफ यू डबल एल वाय, केअरफुली। केअरफुली मीन्स काय? वॉट इज मीन बाय केअरफुली? मीन्स काळजीपूर्वक। हे सर्वांनी पाठांतर करायचं आहे, ओके, आणि लक्षात पण ठेवायचं आहे। अँड आन्सर, ए एन एस डब्ल्यू ई आर, आन्सर मीन्स उत्तर, क्वेश्चन आन्सर, यू नो क्वेश्चन मीन्स प्रश्न अँड आन्सर मीन्स उत्तर, लाईक दॅट लिसन टू मी केअरफुली अँड आन्सर मीन्स ऐका, मी सांगत असताना काळजीपूर्वक ऐका आणि उत्तरे द्या, असा या प्रश्नाचा अर्थ होतो। दिस इज द मीनिंग ऑफ दॅट लाईन। ओके, लेट अस सी, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, यू रिमेंबर समथिंग? गुड मॉर्निंग, व्हॉट इज मीन बाय गुड मॉर्निंग? वी सी गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग, गुड नाईट, येस, इन दॅट व्हॉट इज मीन बाय गुड मॉर्निंग? गुड मॉर्निंग मीन्स शुभ प्रभात। आपण जेव्हा सकाळी शाळेमध्ये येतो, व्हेन वी कम इन टू अवर स्कूल ॲट द मॉर्निंग, इन द मॉर्निंग, देन वी से अवर टीचर्स, व्हॉट वी से? वी से गुड मॉर्निंग मिस, गुड मॉर्निंग सर, देन अवर फ्रेंड, गुड मॉर्निंग फ्रेंड, म्हणतो की ना आपण सर्वांना, दिस इज द मॉर्निंग ग्रीटिंग्स, वी सी दॅट, देन गुड मॉर्निंग, जेव्हा मग समोरचे गुड मॉर्निंग म्हणतात तर आपणही काय म्हटलं पाहिजे त्यांना? गुड मॉर्निंग, शुभप्रभात म्हटलं असताना शुभप्रभात म्हटलं पाहिजे। देन लेट्स टाइम फॉर क्वेश्चन, व्हॉट्स युअर नेम? व्हॉट इज मीन बाय व्हॉट्स युअर नेम? व्हॉट्स युअर नेम, लेट अस सी, व्हॉट्स युअर नेम? लुक हियर, देर इज अ वर्ड व्हॉट्स, इन दॅट देर इज अ टू वर्ड्स, व्हॉट अँड इज। व्हॉट मीन्स काय? इज मीन्स आहे, काय आहे? युअर मीन्स तुमचे अँड नेम मीन्स नाव। पाहता या पूर्ण लाईनचा अर्थ काय होतो? व्हॉट इज युअर नेम मीन्स काय आहे तुमचे नाव, तुमचे नाव काय आहे? व्हॉट्स युअर नेम, तुमचे नाव काय आहे? तर याला लिहित असताना एपोस्ट्रोफी यस असं शॉर्ट फॉर्ममध्ये सुद्धा लिहित असतात। तर याला वाचन करत असताना कसं करायचं याचं? जर एपोस्ट्रोफी यस दिलेलं असतं तर व्हॉट्स, यस प्रत्यय लागल्याप्रमाणे त्याचं प्रोनाउन्सिएशन करायचं, व्हॉट्स। बट हे लक्षात ठेवायचं की देर इज अ टू वर्ड्स, व्हॉट अँड इज, हे दोन वर्ड्स त्याच्यामध्ये लपलेले आहेत। व्हॉट इज युअर नेम ऑब्लिक व्हॉट्स युअर नेम, दीज टू सेंटेन्सेस मीनिंग इज सेम, मीन्स तुमचे नाव काय आहे, अंडरस्टँड?
जर मी तुम्हाला विचारलं व्हॉट्स युअर नेम, कसा आंसर देणार तुम्ही मला आता? व्हॉट्स युअर नेम म्हटल्यानंतर माय नेम इज, लुक हियर, माय नेम इज, आता इथं दिलेलं आहे आपल्याला रिया, ओके, आय एम रिया किंवा माय नेम इज रिया. व्हॉट्स युअर नेम? माय नेम इज रिया. आवर लेसन नेम इज माय नेम, माझे नाव. पाठाचंच नाव काय आहे? माय नेम. त्याचा मीनिंग आपण पाहिला काय होतं? माझे नाव. माझे नाव हे माय मीन्स माझे, नेम मीन्स नाव, इज मीन्स आहे, आणि रिया हे मुलीचं नाव आहे. माझे नाव काय आहे? रिया आहे. तर या पद्धतीनं तुम्हाला सुद्धा सांगता आलं पाहिजे. कसं? व्हॉट्स युअर नेम असं मी म्हटल्यानंतर तुम्ही तुमचं नाव सांगितलं पाहिजे. दोन पद्धतीत सांगता येतं ते. कसं? आय ॲम रिया असंही म्हणू शकते ती. आय ॲम रिया मीन्स मी कोण आहे? मी रिया आहे. आय मीन्स मी, ॲम मीन्स आहे, अँड रिया दोन्ही वाक्याचा अर्थ सेम. कितीचं नाव काय आहे? रिया आहे. माझे नाव आहे रिया, माझे नाव रिया आहे, अँड आय ॲम रिया, मी रिया आहे. अंडरस्टँड? ओके. धीस नेम द लेटर, टेल मी युअर नेम प्लीज. आणखी एका पद्धतीने आपण क्वेश्चन विचारू शकतो. कसं? व्हॉट्स युअर नेम, व्हॉट इज युअर नेम, देन टेल मी युअर नेम प्लीज, टेल मी युअर नेम प्लीज, लुक हिअर. या पण वाक्याचा अर्थ तोच होतो. टेल मी युअर नेम प्लीज. टेल मीन्स सांगा, मी मीन्स मला, युअर मीन्स तुमचे, नेम मीन्स नाव, अँड प्लीज मीन्स कृपया. लुक हिअर, द मीनिंग ऑफ द सेंटेन्स इज टेल मी युअर नेम प्लीज, सांगा मला तुमचे नाव कृपया. इंग्रजीमध्ये वाक्यरचना मागे पुढे असते, ते आपण मराठी वाक्यामध्ये बरोबर करून घ्यायची असते. अंडरस्टँड एव्हरी वन? टेल मी युअर नेम प्लीज, कृपया मला तुमचे नाव सांगा. दिस इज द राईट सेंटेन्स इन मराठी, ओके. कृपया मला तुमचे नाव सांगा. यावेळेस पण आता काय म्हणणार? रिया कसं म्हणणार आता? आय ॲम रिया. आन्सर इज आय ॲम रिया. किंवा दुसरं कोणी असेल, आय ॲम सोनल, देन आय ॲम अली, लाईक दॅट. एव्हरी वन टेल युअर नेम, यू ऑल्सो टेल युअर नेम लाईक दॅट. आय ॲम रिया, आय ॲम सोनल, आय ॲम अली. मीन्स जर मी तीन प्रकारे सुद्धा हा क्वेश्चन विचारला तर तुमचा आन्सर कसा येणार आहे? पहा, व्हॉट्स युअर नेम, माय नेम इज रिया. व्हॉट इज युअर नेम, माय नेम इज रिया. टेल मी युअर नेम प्लीज, आय ॲम रिया. अंडरस्टँड? हु आर यू असंही आपण म्हणू शकतो. हु आर यू? आय ॲम रिया. तेव्हा पण अशाच पद्धतीने उत्तर येणार. हे फक्त तुम्ही लक्षात ठेवायचं की कोणता प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला कशा पद्धतीने आन्सर केलं पाहिजे. अंडरस्टँड? फॉर दॅट वी विल सी इन रियल, ओके. मी तुम्हाला एक कृती प्रत्यक्षात करून दाखवणार आहे, तर तुम्ही सर्वांनी काय करायचं आहे आता? लक्ष द्यायचं आहे. देन आय आस्क यू क्वेश्चन्स, ओके. टेल मी आन्सर्स. व्हॉट इज युअर नेम? माय नेम इज विश्वराज विजय कुमार धुमाळ. व्हेरी गुड. व्हॉट इज युअर नेम? माय नेम इज विष्णू विजय कुमार धुमाळ. नाईस. व्हॉट्स युअर नेम? माय नेम इज विश्वराज विजय कुमार धुमाळ. ओके. व्हॉट्स युअर नेम? माय नेम इज वैष्णवी विजय कुमार धुमाळ. व्हेरी गुड. अंडरस्टँड एव्हरी वन? देन टेल मी युअर नेम प्लीज. आय ॲम विश्वराज. गुड. टेल मी युअर नेम प्लीज. आय ॲम वैष्णवी. व्हेरी गुड. लाईक दॅट यू टू गिव्ह आन्सर, ओके. अंडरस्टँड एव्हरी वन? व्हेरी गुड चिल्ड्रन्स, गो अँड टेक युअर सीट्स. ओके चिल्ड्रन्स, यू सी, ते आता जे आपण पाहिलं ते स्टुडंट कशाप्रकारे उत्तर देत होते, त्या पद्धतीनंही तुम्ही पण व्हॉट्स युअर नेम, व्हॉट इज युअर नेम, टेल मी युअर नेम प्लीज, लाईक दॅट यू टू गिव्ह आन्सर्स. अंडरस्टँड एव्हरी वन? तर तुम्हाला सर्वांना आपापलं नाव इंग्रजीमध्ये जर कोणी विचारलं तर तुम्हाला इंग्रजीमध्ये तुमचं नाव सांगता आलं पाहिजे. व्हॉट इज युअर नेम? माय नेम इज सोनल, माय नेम इज अली. अशा पद्धतीने तुम्ही तुमचं स्वतःचं नाव अशा पद्धतीने सांगितलं पाहिजे. अंडरस्टँड एव्हरी वन? ओके. तर यालाच अनुसरून आपण एक ॲक्टिव्हिटी पाहणार आहोत त्याच्यामध्ये. तर टाईम फॉर अवर नेक्स्ट ॲक्टिव्हिटी.
ओके चिल्ड्रन, अवर नेक्स्ट एक्टिविटी इज लुक एट द बोर्ड एवरीवन. लुक एट द बोर्ड, फाइंड एंड टच योर नेम. हियर आई राइट सम नेम्स ऑफ गर्ल्स बॉयज. ओके, इन दैट द सोनल, रिया, सोनू, विश्वराज, वैष्णवी, अली एंड यास्मीन. ओके, दीज नेम्स आई राइट हियर. लुक एट द बोर्ड, बोर्डाकडे पहा. लुक एट द बोर्ड, बोर्डाकडे पहा. फाइंड मीन्स शोधणे आणि याच्यामध्ये शोधा. अँड टच आणि त्याला स्पर्श करा. कशाला? युअर नेम, तुमच्या नावाला. बोर्डाकडे पहा, तुमच्या नावाच्या मध्ये शोधा आणि त्या नावाला टच करा. अशा प्रकारची काय आहे आपली एक ऍक्टिव्हिटी आहे. आपण जर शाळा सुरू झाल्या ना त्यावेळेस आपण हे प्रत्यक्षात स्कूलमध्ये करून घेणार आहोत, तरी हे तुम्ही तुमच्या घरी सुद्धा करू शकतात. तुम्ही काय करायचं, आपल्या घरी पण बोर्ड सर्वांजवळ आहे, त्या बोर्डावर आपल्या घरातल्यांचे सगळ्यांचे नाव लिहायचे. तुम्ही अशा प्रकारचे बॉक्स बनवायचे, त्याच्यामध्ये नाव लिहायचं आणि ते नाव लिहून काय करायचं, प्रत्येकाला आपले भाऊ, बहीण, फ्रेंड्स सगळे काय असतील ना त्यांना बोलवून प्रत्येकाने आपापलं नाव काय करायचं तिथं जाऊन शोधून ते टच करायचं. लाईक दॅट यू विल डू दिस ऍक्टिव्हिटी ॲट युअर होम. ओके, देन वी विल सी इन रियल. ओके, वी हॅव टू चिल्ड्रन्स हिअर. ओके, कम. ओके boy, touch your name. My name is Vishwaraj. Okay. And here is my name. Vishwaraj, very good children. Go and take your seat. Come cute girl. Okay, touch your name. My name is Vaishnavi. You will find your name, very good. This is my name. Vaishnavi, very good. Go and take your seat. Understand everyone? Like that. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही सुद्धा ही ऍक्टिव्हिटी तुमच्या घरी करू शकता. तर तुम्ही तुमच्या बोर्डावर अशा पद्धतीने नाव लिहायची आणि ते तुम्ही अशा प्रकारे शोधून ते टच करण्यासाठी सांगायचं आणि स्वतःचं नाव सुद्धा सांगायचं. ओके, इन दॅट आय थिंक दॅट हिअर माय नेम इज ऑल्सो. आय विल शो. ओके ओके, लुक हिअर, दिस इज माय नेम. आय विल फाइंड माय नेम अँड आय टच माय नेम हिअर, यास्मीन. अंडरस्टँड एव्हरी वन? ओके, then we will see our next point. This is a let's talk. Our third point is let's talk. What is mean by let's talk? Let's talk means chala boluya. Let's means chala and talk means boluya. Tar apan ja pramana ingreji madhe naav sangne asha prakare shiklela ahe, त्यानंतर आपलं नाव इंग्रजीमध्ये कशा पद्धतीनं फाइंड आउट करायचं हे शिकलेलं आहे, त्या पद्धतीनं आपण अदर क्वेश्चन्स हे सुद्धा इंग्रजीमध्ये विचारणं आणि सांगणं हे थोडक्यात पाहणार आहोत. ओके, लुक हिअर ऑन द पेज नंबर 12. ओके, हिअर द फर्स्ट इज अ राज. व्हॉट इज से राज? राज सेज व्हॉट्स युअर फादर्स नेम. व्हॉट्स युअर फादर्स नेम? देन रिया से My father's name is Rajan. Look here. When, what's your name? Like that question asked, what's your name? Then, how we tell? My name is Priya. But, there, here, what's your father's name? What's your father's name? What's your name? म्हणजे तुमचे नाव काय? आता याच्यामध्ये एक वर्ड ऍड झाला, कोणता? What's your father's name? What is mean by father? Father means वडील. Father means वडील. आणि हे is हे apostrophe yes, याचा अर्थ होतो वडिलांचे. वडिलांचे हे प्रत्यय होतं, हे नाव. आणि what is means काय हे तर आपल्याला माहीतच आहे. What means काय? What means काय? व्हॉटचा अर्थ काय? व्हॉटचा अर्थच आहे काय. मी जर तुम्हाला विचारलं what means काय, what म्हणजे काय, वॉट म्हणजे काय, वॉट म्हणजे काय, अंडरस्टँड एव्हरी वन? वॉटचा अर्थच आहे काय. जर आपण अशा पद्धतीने विचारलं तर देर इज अ जोक. वॉट म्हणजे काय, त्याचा अर्थच होतो की वॉटचा अर्थ आहे काय. अंडरस्टँड? वॉट्स युअर फादर्स नेम मीन्स तुमच्या वडिलांचे नाव काय आहे. देन वी टेल लाईक दॅट माय फादर्स नेम इज राजन. तर तुम्ही तुमच्या तुमच्या वडिलांचं नाव इथं सांगायचं असतं. माय फादर्स नेम इज, tell your father's name. Understand everyone? Then the next, आता टीचर आणि रिया मध्ये काय कन्वर्सेशन आहे पहा. टीचर एक क्वेश्चन विचारत आहेत. टीचर आस्क अ क्वेश्चन, विच इज दिस, टेल मी द नेम ऑफ युअर स्कूल. टेल मी द नेम ऑफ युअर स्कूल, याचा अर्थ काय होतो?
टेल मी मीन्स सांगा द नेम ऑफ युअर स्कूल. लुक हियर, टेल मी द नेम ऑफ युअर स्कूल. हे हा पण प्रश्न जो आहे दोन पद्धतीने विचारता येतो आपल्याला. तुम्हाला सर्वांना माहित आहे आपण या अगोदर घेतलेला आहे. टेल मी द नेम ऑफ युअर स्कूल. ऑफ युअर स्कूल मीन्स पहा, टेल मी मीन्स सांगा, मी मीन्स मला, नेम ऑफ मीन्स नाव, ऑफ मीन्स चे, युअर मीन्स तुमच्या, स्कूल मीन्स शाळा. पहा हे शाळा, ऑफ स्कूल शाळेचे, युअर मीन्स तुमच्या, द नेम नाव, टेल मी सांगा मला, मला तुमच्या शाळेचे नाव सांगा. दिस इज अ वन टाईप. अँड द सेकंड टाईप इज व्हॉट इज युअर स्कूल नेम. व्हॉट इज युअर स्कूल नेम. वी सी बिफोर व्हॉट इज युअर स्कूल नेम. जसं की व्हॉट इज युअर नेम, लाईक दॅट व्हॉट इज युअर स्कूल नेम, तुमच्या शाळेचे नाव काय, याचा आणि याचा अर्थ सेम होतो. आन्सर सेम येणार, ओनली द डिफरन्स इन क्वेश्चन्स, बट द मीनिंग इज सेम. टेल मी द नेम ऑफ युअर स्कूल, मला तुमच्या शाळेचे नाव सांगा. व्हॉट इज युअर स्कूल नेम, तुमच्या शाळेचे नाव काय आहे. ओके, फक्त वाक्यरचनेमध्ये बदल येणार पण आन्सर आणि मीनिंग तोच राहणार. देन व्हॉट इज द आन्सर. द आन्सर इज इन द टेक्स्ट बुक वी गिव्ह अ जिल्हा परिषद प्रायमरी स्कूल. मीन्स रियाच्या शाळेचे नाव काय आहे, जिल्हा परिषद प्रायमरी स्कूल, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हे रियाच्या शाळेचे नाव आहे. आपल्या शाळेचे नाव काय आहे, व्हॉट इज अवर स्कूल नेम. अवर स्कूल नेम इज काय सांगणार आहे तुम्ही आता, मी सांगू का तुम्ही सांगतात. ओके, काकाज इंग्लिश, काकाज इंग्लिश अँड सेमी इंग्लिश स्कूल लातूर. यू नो युअर स्कूल नेम व्हेरी वेल, आय नो दॅट. ओके, व्हॉट इज युअर स्कूल नेम, टेल मी द नेम ऑफ युअर स्कूल, देन यू टेल मी काकाज इंग्लिश अँड सेमी इंग्लिश स्कूल लातूर हे तुमच्या शाळेचे नाव आहे, हे आपल्या शाळेचे नाव आहे. अंडरस्टँड एव्हरी वन, लाईक दॅट वी विल सी इन रियल. कम चिल्ड्रन्स. ओके, जर तुम्ही शाळेमध्ये असता तर मी तुम्हाला कशा पद्धतीने विचारलं असतं, तुम्ही मला कशा पद्धतीने आन्सर दिलं असतात हे आपण प्रत्यक्षामध्ये पाहूया. ओके चिल्ड्रन्स, कम हियर. ओके, गुड मॉर्निंग चिल्ड्रन्स. गुड मॉर्निंग चिल्ड्रन. मॉर्निंग मिस. ओके, मॉर्निंग. आय विल आस्क सम क्वेश्चन्स, गिव मी युअर आन्सर्स. ओके, व्हॉट्स युअर फादर्स नेम. माय फादर्स नेम इज विजय कुमार प्रकाश राजकुमार. व्हेरी गुड. व्हॉट्स युअर फादर्स नेम. माय फादर्स नेम इज विजय कुमार प्रकाश राजकुमार. व्हेरी नाईस. सेकंड क्वेश्चन इज टेल मी युअर स्कूल नेम. माय स्कूल नेम इज काकाज इंग्लिश अँड सेमी इंग्लिश स्कूल लातूर. व्हेरी गुड. नाऊ यू, व्हॉट इज युअर स्कूल नेम. माय स्कूल नेम इज काकाज इंग्लिश स्कूल अँड सेमी इंग्लिश स्कूल लातूर. व्हेरी नाईस स्टुडंट्स, गो अँड टेक युअर सीट्स. ओके, अंडरस्टँड एव्हरी वन, लाईक दॅट. तर अशा पद्धतीनं आपण जर शाळेमध्ये असतो तर मी तुम्हाला अशा पद्धतीनं क्वेश्चन असतो नाही असणार आहेत आणि नंतर हे सगळं आपण प्रॅक्टिकली करून पण घेणार आहोत आणि हे सर्व क्वेश्चन्स मी तुम्हाला विचारणार आहे आणि त्यावेळेस मी तुम्हाला सांगायची गरज पडू नये कारण तुम्ही अभ्यास करायचा आहे आणि हा सर्व अभ्यास केल्यानंतर तुम्हाला हे आन्सर्स आपोआप येणार. आल्यानंतर मी तुम्हाला पहिल्यांदा हे इंग्लिशमध्ये सगळं काही विचारणार आहे तेव्हा तुम्ही मला हे आन्सर आता जे आपल्या फ्रेंड्सने दिले ना त्या पद्धतीनं तुम्ही हे आन्सर दिले पाहिजेत. ओके, अंडरस्टँड एव्हरी वन. व्हेरी गुड. देन वी विल सी अवर नेम, हाऊ वी टेल अवर नेम इन इंग्लिश, देन अवर फादर्स नेम, अवर स्कूल्स नेम, देन वन ॲक्टिव्हिटी लुक ॲट द बोर्ड, फाईंड अँड टच अवर्स नेम. तर आपण या पाठामध्ये आज हे सर्व काही पाहिलेलं आहे आणि हे सर्व काही तुम्ही चांगल्या पद्धतीने याचा अभ्यास करायचा आहे. ऑन दॅट लेसन यू विल राईट युअर होमवर्क. ओके, तुम्ही आता अभ्यास करायचा याच्यावर मी तुम्हाला एक होमवर्क देणार आहे आणि तो क्वेश्चन आहे पहा. काय करायचं आहे तुम्हाला, फक्त एक्झरसाइज. अब एक्झरसाइज इज फर्स्ट इज राईट डाऊन
राइट डाउन युअर नेम इन गुड हैंड राइटिंग, इन गुड हैंड राइटिंग। यामध्ये काय करायचे तुम्ही, हे जे फोर लाइन्स आहे आपल्या ग्रीन बुक मध्ये असतात ना फोर लाइन्स, त्या बुकवर किंवा फोर लाइन चेक बुक घ्यायची नोटबुक, आणि त्यामध्ये काय करायचं, इथं तुम्ही तुमचं नाव, पूर्ण तुमचं नाव याच्यामध्ये लिहायचं, आणि हे वन पेज फिल करायचे, पूर्ण एक पेज भरून काय करायचं, तुम्ही तुमचं नाव इन इंग्लिश चांगल्या पद्धतीनं सुटसुटीत आणि सुंदर अक्षरामध्ये लिहायचं आहे। अँड द सेकंड क्वेश्चन इज राईट डाऊन युअर स्कूल नेम, ओके लाईक दॅट। या पहिल्या क्वेश्चन प्रमाणेच इथं तुम्ही काय करायचे, दिस इज राईट ऑल्सो इन फोर लाईन्स लाईक दॅट, काकाज इंग्लिश इंग्लिश अँड सेमी इंग्लिश स्कूल लातूर। हे पण काय करायचंय तुम्ही, वन पेज भरून हे सुद्धा लिहायचं आहे। अँड दिस इज युअर होमवर्क, अंडरस्टँड एव्हरी वन?